आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा। वाळू तस्करीमुळे बहुतांश जमीन पाण्याखाली, ग्रामस्थांनी केला संताप व्यक्त। रोहा तालुक्यातील नवे नवखार सोनखार गावाजवळील कुंडलिका खाडीच्या मुखावर दोन्ही बाजूला तीव्र प्रकारच्या झाडांची कत्तल करून किनाऱ्यापासून आतमध्ये खोदकाम करून सेक्शन पंपाद्वारे अनाधिकृत उत्खनन केलं जात आहे। यामध्ये गोपण, दीव, पारंगी, रेवदंडा येथून या प्रकारचं उत्खनन केलं जात आहे। गावातील मच्छीमार बांधव आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी जवळजवळ 100 ते 150 जण मासेमारी करतात। खाडीतून जाण्याच्या मार्गावर मोठमोठे ढिगारे केल्यामुळे छोटे मासेमारी करणारे व्यावसायिकांचं प्रचंड नुकसान होत आहे, त्यात त्यांच्या जाळ्यांचं सुद्धा नुकसान होत आहे। त्यामुळे त्यांचे धंदे बंद होऊन शेवटी उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे। आपल्या भागात खरंच वाळू उत्खनन होत आहे का हे पाहण्यासाठी गावातील उपसरपंच गौणीनाथ कटोरे, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रेय भाई तांडेल, पोलीस पाटील मंगेश पाटील, विनायक कटोरे, शंकर शावासराव, कमलाकर डबीर, सदानंद पाटील, मोहन नावकर, अन्य प्रतिष्ठित ग्रामस्थ स्वतः जाऊन त्यांनी ही पाहणी केली असता हे सर्व दृश्य पाहायला मिळालं। खाडीचं उत्खनन चाललेलं आहे आणि ही सर्व खाडीचा वाळू मोठ्या प्रमाणात काढली जाते आणि हजारो ब्रास रेती इथून गोफनच्या खाडीचा बंदरात जाते, काही रेती आमच्या नावे बंदरात जाते। ह्याच्यातले 25% बाहेरचे ओढेवले आहेत, 10% नाव्यातले ओढेवले आहेत। सदर खाडीचे जे नुकसान झालंय आणि नुकसान होत आहे पूर्णपणे, हा नुकसान या 3 गावच्या सर्व शेतीच्या याच्यावर त्याचा परिणाम होणार आहे। त्या मात्र 3 गावचं मात्र जबरदस्त नुकसान झालेलं आहे। आमच्या गावातील जी छोटीशी खाडी आहे, जी आमच्या खाडीवर आमचे मच्छीमार पोटं भरतात, त्यांची उपजीविका आहे, त्या खाडीत आता वालू उपसा जोराजोरात चाललेला आहे। जवळजवळ गोपनचे असतील, दिवी पारंगी असतील, दिवातील असतील किंवा आणखी रोहामधील जे रेतीवाले आहेत, जे अनधिकृत पंपाद्वारे रेती उत्खनन करतात, त्यांच्या शासनाने योग्य ती कारवाई करावी अशी आमची गावकऱ्यांची मागणी आहे। आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा।